ही कथा एका गावाची आहे, जिथे सगळेच आपल्या नशिबाला कोसत असतात. या चला पाहू आपण हे फिल्म बघायला येतो. तसेच हे गावकरी एका विहिरीच्या जवळ येऊन बसलेले असतात. रोज सकाळ झाली की त्यांचा दिवस कसा आरामात चालू होतो, आणि बघता बघता कसं दिवस निघून जातो हे सुद्धा त्यांना कळत नाही. एके दिवशी या घरात काहीतरी वाद संबंध विषयी होत होते. त्यानिमित्ताने आज आपण पाहू की कसे आपण अंधविश्वास या गोष्टीसाठी आपण आपल्याला मंत्रमुग्ध असे करून टाकतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अगं चल लवकर, किती वेळ काय कळत नाही या बाईला. काय किंमत नाही मिळेल, चल चल लवकर, चल लवकर ताळं लावू दे जरा थांबा. चला जय श्री स्वामी समर्थ, जय समर्थ शक्ती बुद्धी दे रे देवा. टाळायला पण काय झालं नाही. याव जरा दोन मिनिट थांबाव, जरा टाळं लावू द्या की जय श्री गुरुदेव. जय श्री गुरुदेव. कट. सगळे ग्रह गेलेत हे माझे एवढे कटकटी लागून राहिले पाठी कायच नाही. फार फार एकाच ग्रहाचं निराकरण माझ्या पाठी कटकटी किती. तुम्ही बोलताय काय, तुम्ही ऐकून तरी घ्या हो माझे किती आहेत हो. एकाच वेळी एकाच ग्रहाचं निराकरण होत वत्सा. हो तिथे 1760 लागले हो ग्रह पाठी मागे. तुम्ही काय ऐकून घेता, 17 झाले हो तुम्ही, 18 आहेत काय ते. तुम्ही आजच मला निवारण पाहिजे, मी खूप त्रस्त आहे. मी वत्सा प्रत्येक माणूस त्रस्त असतो. अहो पण माझ्या त्रस्ताला काही आता मला कुठला रस्ता दिसत नाहीये, फक्त त्रस्त आहे मी त्रस्त. आणि तुम्ही काय आता आणि असं बोलतात योग्य रस्ता मिळेल, परंतु आज मी जाणार नाही तुमच्या सारखी. मी 1700 अहो ऐका हो, काहीतरी ऐका माझं, कुठून तरी ऐका. अरे काय अवस्था झाली आहे, काय परिस्थितीमध्ये आहे. शनी राहू केतू मंगळ तुला समजत नाही, मूर्ख बालक आहेस, आपली बुद्धी गहाण टाकलेली आहेस. त्रस्त करण्यासाठी बाबा तुम्ही काय बोलता, माझे ग्रह वाईट आहेत का तुम्ही काय वाईट आहात तुमचे. झाले हो 17, 18, 19, 20 आता तुम्ही काय बोला. माझं कोणतंही कारण या ठिकाणी मला दिसत नाही. अहो ऐका नाही, लक्षात ठेव, एका चांगल्या पुरुषाला तू त्रास देत आहेस आणि म्हणून मी तुला शाप देतोय. शाप देतो आहे मी, येत्या 7 दिवसामध्ये तू मरून जाशील.
मरून जाशील तू 7 दिवसामध्ये. शाप आहे माझा. बाबा माफी असेल. पर्यावरच्या काठावरती जर विस्तार होते.